नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार वाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोर ॲपवरून स्वागत करतोय. आज आपण गाव मुंढर, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी आणि येथलंच आजची एक कोकणीवाडी, कोकणी बाग. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशा प्रकारची प्रॉपर्टी पाहिजे असते आणि आज ही तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे. तर आता पहिल्यांदा घरात जाण्यापूर्वी बागेत, परस बागेमध्ये फिरूया आणि बागेमध्ये कुठली कुठली झाडं आहेत, केवढी मोठी आहेत आणि आपली कशी कोकणीवाडी आहे ही जाणून घेऊया. आपण समोर जे पाहत आहेत तेच आहे आपल्या सर्वांच्या स्वप्नामधलं कोकणी कौलारू घर. आणि या घरासोबत ही कोकणी वाडी अर्थात नारळी फोफळीची वाडी ही आपल्याला उपलब्ध झाली आहे. मित्रांनो, टोटल जमिनीचं क्षेत्रफळ आहे 59 गुंठा अर्थात 59 गुंठा. ऑलमोस्ट 1.5 एकरची प्रॉपर्टी आहे, शेतजमीन आहे, ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे. त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी तुमच्याकडे पुन्हा शेतजमीन असणं गरजेचं आहे. त्या संदर्भात आपण नक्की नंतर बोलूयाच. आता आपण या पहिल्यांदा बागेकडे बोलूया. या बागेमध्ये आपल्याला 3 टप्प्यामध्ये प्लांटेशन केलेलं पाहायला भेटतं आहे. वरच्या टप्प्यावर पूर्णपणे आपलं घर आहे आणि खालच्या 2 टप्प्यामध्ये नारळी पोफीचं प्लांटेशन आहे. मित्रांनो, खालचा टप्पा पूर्णपणे टेबल प्लॉट आहे, पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे. पूर्ण प्लॉट हा नुसता खालचा नाही तर पूर्ण अखंड प्लॉट मातीचा आहे. पण ह्या प्लॉटमध्ये आपल्याला विहीर देखील मिळून जाते. क्रिस्टल क्लिअर अशा प्रकारचं सुंदर पाणी ह्या जागेमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला वर्षाच्या 12 महिने पाण्याची कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आहे. आपण आत्तापर्यंत बघितलं की परस बागेमध्ये देखील कशा प्रकारचं मॅशिनरी वर्क करत चांगल्या प्रकारचं आर्किटेक्चर लेआउट या बागेचं देखील करण्यात आलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी सर्व झाडांना वॉटर ड्रिपिंग सिस्टमद्वारे पाण्याचं सप्लाय हा देण्यात आला आहे. तुम्हाला फक्त नळ चालू करायचं आहे, पंप चालू करायचा आहे आणि सर्व झाडांना पाणी हे देखील मिळून जाईल. मित्रांनो, आपण समोर बघू शकता की मोठाली नारळाची झाडं आहेत आणि ह्या ठिकाणी लागते धरते नारळ देखील तुम्हाला बागेमध्ये मिळून जातील. आता आपण पाहूया आपल्या बागेमधील पाण्याची जननी अर्थात आपली विहीर. साधारणपणे 15 फूट घेरीची, डायमीटरची ही अशी मोठाली विहीर आहे. या ठिकाणी पंप हाऊस देखील आपल्या विहिरीच्या शेजारी आहे आणि बोलल्याप्रमाणे हे विहिरीचं पाणी आहे पूर्ण बागेमध्ये वॉटर ड्रिपिंग सिस्टमद्वारे फिरवण्यात आलं आहे. वर्षाच्या 12 महिने तुम्हाला आपल्या विहिरीमधून चांगल्या प्रकारचं पाणी हे मिळणारच आहे. त्यासाठी तुम्हाला कोणावर डिपेंडंट राहायची बिलकुल गरज नाही आहे. या विहिरीच्या शेजारी पंप हाऊस देखील जागा मालकांनी करून घेतला आहे आणि याचा प्लस पॉईंट तो म्हणजे जागा मालकांनी पंप हाऊससाठी कृषी कनेक्शन, कृषी पंपाचं कनेक्शन हे घेतलेलं आहे. मित्रांनो, ह्या ठिकाणी प्लांटेशन आपण बघितलात, नारळ पोफळीचं खास करून मोठं प्लांटेशन आहे. 25 वर्षाचे मोठे लागते धरते 37 माळ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील आणि 400 पोफळीची झाडं आहेत, ज्यापैकी 90 झाडं जी आहेत ही 4 वर्षाची आहेत, 70 झाडं साधारणपणे 2-1 वर्षाची आहेत आणि नवीन आपण समोर जी पाहते ती आहेत 240 झाडं जी आहेत पूर्णपणे नवीन लावलेली. मला कल्पना आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आपलं कोकणी घर कसं आहे, आतून कसं दिसतं हे बघायचं आहे. पण तत्पूर्वी त्या घरात जाण्यापूर्वी अजून एक मुद्दा जो या जागेमध्ये आहे तो म्हणजे या जागेला लागून वाहत असलेला पऱ्या. वर्षाच्या 10 महिने साधारणपणे हा पऱ्या चांगल्या प्रकारे खळखळत वाहत असतो. त्यामुळे तुम्हाला समजून येईल मी बोललो होतो की तुम्हाला पाणी हे उत्तम मिळणार आहे, त्याचं कारणच महत्त्व आहे. या ठिकाणी आपल्या जागेला लागून पऱ्या आहे, वाहता पऱ्या आहे. आता आपण वळूया आपल्या महत्त्वाच्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे, ते म्हणजे आपल्या घराकडे. पूर्णपणे वास्तुशास्त्राला अनुसरूनच घराची रचना या ठिकाणी जागा मालकांनी केलेली आहे. पूर्व पश्चिम अशी घराची एंट्री आहे आणि मित्रांनो, कोकणी पद्धतीला पूर्णपणे साजेल, सगळ्यांना उमजेल अशा प्रकारचीच कोकणी स्टाईलची ही या ठिकाणी बांधणी आहे आपल्या घराची पाहायला भेटते. बाहेर पडवी आहे आणि पडवीच्या ठिकाणी पण राहू शकाल की शेणाने पूर्णपणे जी पडवी आहे सारवलेली आहे. आपली ही पडवी बऱ्यापैकी मोठी आहे, लांब लचक अशी पडवी आपण ते पाहू शकतो आहे. आणि मित्रांनो, या पडवीमधून आपण समोर पाहू शकतो की नारळी पोफळीची झाडं जी आहेत हे आपल्याला पाहायला भेटतील. आपल्या मित्रपरिवारसोबत, आपल्या फॅमिलीसोबत या ठिकाणी पडवीमध्ये आपण संध्याकाळी बसून या निसर्गाचा पूर्णपणे आनंद घेऊ शकता. आता या घराबाबत बोलायचं तर 2020 साली बांधलेलं, म्हणजे हल्लीच बांधलेलं आजचं हे बांधकाम आहे. लोड बेअरिंगचं बांधकाम आहे. खालती तुम्हाला 2 बेडरूम, हॉल, किचन आणि 2 टॉयलेट बाथरूम पाहायला भेटतील आणि वरच्या साईडला तुम्हाला 2 मास्टर बेडरूम आहेत आणि एक मोठारी बाल्कनी आहे. आपलं हे आजचं घर फुल्ली फर्निश्ड आहे आणि तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला मिळणार आहे, अर्थात व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट. त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे या आणि डायरेक्ट राहायलाच या, कारण सर्व गोष्टी तुम्हाला या घरामध्ये ऑलरेडी उपलब्ध आहेत. हा आहे आपला प्रशस्त मोठासा हॉल, ज्यात तुम्हाला 1 सोफा, 2 चेअर्स आणि टेबल या मिळून जात आहेत. चांगल्या क्वालिटीच्या टाईल्स पूर्ण घरामध्ये वापरलेल्या जागा मालकांनी तुम्हाला पाहायला भेटेल. क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड, कॉम्प्रोमाइज जागा मालकांनी बिलकुल केलं नाही.
नाही आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की एवढं सुंदर कोकणी घर आहे, कोकणी वाडी आहे, पण का विकतात? तर त्याला कारण अगदी सोपं आहे, मॅनेज होत नाही आहे. कारण त्यांचा व्यवसाय हा मोठा आहे आणि व्यवसाय सोडून या ठिकाणी घर मॅनेज करणं हे थोडं त्यांना कठीण होत आहे. या ठिकाणी त्यांना इको टुरिझमच करत होतं आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी हे कोकणी घर बांधलं होतं. पण आता त्यांना ते पॉसिबल होत नसल्यामुळे त्यांनी हे घर विकायला कळले. काही हरकत नाही आहे, आपल्यापैकी कोणातरी एका भाग्यवंताला हे घर मिळणारच आहे. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी घर घेऊन नक्कीच इको टुरिझम करू शकता. किंवा तुम्हाला पर्सनली या कोकणाचा आनंद घ्यायचा आहे, आपल्या फॅमिलीला आनंद द्यायचा आहे, तर तो आनंद नक्कीच देऊ शकता. बोलता बोलता थोडं पुढे आलोय आणि या दोन गोष्टी मिस केल्या. ते म्हणजे पहिला बेडरूम जो होता आपल्या हॉलला लागून, तो आपण पाहिला तर बऱ्यापैकी मोठा असा बेडरूम होता ज्यात तुम्हाला किंग साईजचा बेड हा मिळूनच जाणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आल्यावर आपल्याला हॉलला लागूनच आहे आपलं टॉयलेट बाथरूम जे होतं वेस्टर्न टाईपमध्ये. आता आपण आहोत किचनमध्ये. किचन बघितलं की मोठालं किचन या ठिकाणी पाहायला भेटतं आहे आणि किचनला लागून जे टॉयलेट बाथरूम आहे ते आहे इंडियन स्टाईलमध्ये. इथे देखील तुम्हाला उत्तम क्वालिटीच्या टाईल्स आणि बाथरूम फिटिंग्स पाहायला भेटतील. आता आपण जो किचन पाहत आहात तो एवढा मोठा आहे की आरामात साधारणपणे 10 ते 12 लोक सहज येऊ शकतील एवढं मोठं किचन या ठिकाणी तुम्हाला मिळून जात आहे. मित्रांनो, मार्बल ओटा आहे आणि मार्बल ओट्याच्या खाली तुम्हाला ट्रॉलीज देखील किचनच्या पाहायला भेटतील. या ठिकाणी वॉटर प्युरिफायर देखील उपलब्ध आहे आणि डबल डोअरचा फ्रीज किचनमध्ये तुम्हाला मिळून जात आहे. आपण समोर जो पाहत आहे तो टीव्ही देखील तुम्हाला आपल्या घरासोबत मिळणार आहे, बरोबर टाटा स्कायचं कनेक्शन देखील आहे. आता आपण आहोत आपल्या दुसऱ्या बेडरूममध्ये जो आहे ग्राउंड फ्लोअरला. मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्हाला एक सिंगल बेड आणि वॉर्ड्रॉप हा मिळून जात आहे. या व्यतिरिक्त पूर्ण घराला चारही बाजूने मोठ्याला विंडोज आहेत, त्यामुळे उत्तम प्रकारचा सूर्यप्रकाश आणि त्याच पद्धतीचं व्हेंटिलेशन हे तुम्हाला मिळून जात आहे. आपलं आता पूर्णपणे ग्राउंड फ्लोअर अर्थात खालचा अर्धा एरिया जो आहे हा पूर्ण फिरून झाला आहे. आता आपण वळूया आपल्या पाठीमागच्या पडवीकडे. म्हणजे जशी आपण सुरुवातीला फ्रंटची पडवी पाहिलात तशीच या घराला पाठीमागे देखील पडवी आहे. आणि मित्रांनो, ही पडवी देखील बऱ्यापैकी मोठी आहे. कोणाला पाठीमागच्या साईडला या पडवीमध्ये बसायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी बसून पाठीमागच्या साईडला देखील हा जो निसर्ग आहे या निसर्गाचा आनंद घेऊ शकता. इथे देखील या पडवीमध्ये जागा मालकांच्या केअरटेकरनी शेणाने सारवून घेतलेला आहे, त्यामुळे जो कोकणी फील असतो या घराचा कुठेही मिस होत नाही आहे. मित्रांनो, पावसाने थोडीफार उसंता घेतल्यामुळे थोडंफार शूटिंग आपण आतापर्यंत करू शकलो, या बागेचं शूटिंग करू शकलो. मध्येच आपण ड्रोन देखील उडवला आहे. या ड्रोनचं पूर्ण फुटेज या व्हिडिओच्या शेवटी, या एपिसोडच्या शेवटी तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. पण आत्तापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला कोकण वास्तूला सबस्क्राईब देखील करा. आता आपण पाऊस येण्यापूर्वी पटकन वरती जाऊया आणि वरच्या फ्लोअरवरील जे दोन्ही मास्टर बेडरूम आहेत त्याची माहिती घेऊया. बोललो होतो ना पाऊस येणार म्हणून, हा जिना तडेपर्यंत सरीवरचा पाऊस आला आणि पटकन थोडंसं भिजवून गेला. मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या वरच्या फर्स्ट फ्लोअरवरील दोन बेडरूमकडे. दोन मास्टर बेडरूम आहेत, मोठाले बेडरूम आहेत आणि या बेडरूममध्ये तुम्हाला जे फर्निचर भेटणार आहे ते पूर्ण सर्व फर्निचर सागवानी फर्निचर भेटणार आहे. या ठिकाणी चांगल्या प्रकारचं वेल मेंटेन अशा प्रकारचे दोन मोठाले बेडरूम आहेत ज्यात दोन किंग साईजचे बेड, टेबल चेअर्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जात आहेत. जसं जागा मालकांनी सांगितलं होतं की ह्या घराचा वापर, या कोकणी वाडीचा वापर त्यांना इको टुरिझम या दृष्टिकोन करायचा होता आणि त्याच्यामध्ये काही नॉन फ्युरस ज्याच्यात बेडरूममध्ये तुम्हाला वॉर्ड्रॉप असणं गरजेचं आहे, टेबल चेअर असणं गरजेचं आहे, तर त्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून या ठिकाणी जागा मालकांनी सर्व गोष्टी ॲज इट इज प्रॉम्प्टली अवेलेबल करून दिल्या आहेत. हा जो पहिला बेडरूम आहे यात आपण बघू शकाल की मोठाला बेड, टेबल चेअर, दोन चेअर आहेत, एक टेबल आहे आणि मोठाला वॉर्ड्रॉप देखील आहे. हा मास्टर बेडरूम आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला पलीकडच्या साईडला म्हणजे आपण समोर पाहू शकाल की आपला जो ड्रेसिंग टेबल आहे ते देखील इथे पाहायला भेटतं आहे. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या मास्टर बेडरूमकडे जो आहे या बेडरूमला कनेक्टेडच. मित्रांनो, ह्या ठिकाणी पार्टिशन देखील आहे, म्हणजे तुम्हाला जर पूर्णपणे लॉक करायचं असेल तरी दरवाजाने बंद करून पूर्णपणे हा बेडरूम आपण सेपरेट करू शकता. किंवा जर आपण ग्रुपमध्ये फॅमिलीमध्ये एखाद्याला स्टेसाठी जागा देत असाल तर एकत्रितपणे देखील या दोन्ही बेडरूमचा वापर आपण करू शकता. ज्या सगळ्या सोयीसुविधा किंवा जे सगळे फर्निचर आपण पहिल्या बेडरूममध्ये पाहिलं तसे सेम फर्निचर या दुसऱ्या बेडरूममध्ये देखील आहे. आणि मित्रांनो, साधारणपणे हे सागवानी फर्निचर आहे त्यामुळे याची कॉस्टिंग आहे, या फर्निचरची कॉस्टिंग साधारणपणे 3 ते 3.5 लाख रुपये ही आरामात असू शकेल. आता आपण पाहत आहे ते आहे आपलं टॉयलेट बाथरूम. या ठिकाणी मास्टर बेडरूमचे टॉयलेट बाथरूम आहे आणि कमोडचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. दोन्ही टॉयलेट बाथरूम ऑलमोस्ट सेमच आहेत. गावामध्ये आलो, कोकणामध्ये आलो की सगळ्यात मोठी गोष्ट जी आपण मिस करतो ते म्हणजे इंटरनेटचं कनेक्शन. कारण खरोखर अजूनही कोकणातल्या काही गावांमध्ये इंटरनेटची वानवा आहे. पण ह्या ठिकाणी जागा मालकांनी फक्त या घरासाठी, कोकणी वाडीसाठी इंटरनेटचं कनेक्शन हे आणलेलं आहे, ते पण वायर्ड कनेक्शन. एअरटेलचं कनेक्शन जागा मालकांनी या प्रॉपर्टीमध्ये कोकणी घरामध्ये इन्स्टॉल केलं आहे. त्यामुळे तुम्हाला वाटलं की गावाकडे यावं आणि वर्क फ्रॉम होम करावं तर आपण डोळे झाकून या प्रॉपर्टीमध्ये वर्क फ्रॉम होम निश्चित करू शकता. आणि बाकी तुम्हाला ॲक्सेस जो आहे इंटरनेटचा या प्रॉपर्टीमधून मिळणारच आहे. एकंदरीत पाहता कुठेही नाव ठेवायला जागा नाही अशा प्रकारची याची ही प्रॉपर्टी आहे, कोकणी वाडी आहे. मित्रांनो, जसं आपण खालचा फ्लोअर बघितलात तसाच आता आपण वरचा फ्लोअर देखील दोन्ही बेडरूमचा, दोन्ही मास्टर बेडरूमचा बघितलेला आहे. या दोन्ही बेडरूमला बाहेर लागून मोठाली बाल्कनी आहे ज्या ठिकाणी पूर्ण फॅमिली तुमचा मनमुराद आनंद घेऊ शकते या कोकणी सौंदर्याचा.
प्रॉपर्टी कशी आहे ती आता आपली पाहून झाली आहे. आता या प्रॉपर्टीची कनेक्टिव्हिटी कशी आहे ते देखील जाणून घेऊया. लोकल बाजारपेठ मुंढारची बाजारपेठ साधारणपणे 2.5 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तिथेच आपल्याला बस स्टॉप देखील पाहायला भेटेल. मोठी बाजारपेठ श्रृंगारतळी इकडनं मधून 9 किलोमीटरच्या अंतरावर. गुहागर जे आहे ते आपल्या प्लॉटपासून साधारणपणे 21 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि आपण रेल्वे स्टेशनचा विचार केलात तर जवळचं रेल्वे स्टेशन चिपळूण आहे इकडनं मधून 35 किलोमीटरच्या अंतरावर. त्यामुळे ही सगळी कनेक्टिव्हिटी लक्षात घेता तुम्हाला थोडक्यात गुहागरच्या जवळ श्रृंगारतळीजवळ कोकणामध्ये एखादी कोकणी वाडी पाहिजे असेल तर आजची वाडी आपण निश्चित विचारात घेऊ शकता. बेसिक सर्व ग्रॉसरीच्या गोष्टी तुम्हाला तळी या बाजारपेठेमध्ये जरूर भेटून जातील. आणि छोट्या छोट्या गोष्टी पाहिजे असेल, दूध वगैरे पाहिजे असेल, तर आपण मुंढार बाजारपेठेमध्ये नक्कीच जाऊन ह्या गोष्टी वर्कआउट करू शकता. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, आपला हा जो प्लॉट आहे, ही जी शेतजमीन आहे, ती आहे 59 गुंठा, अर्थात 59 गुंठा, 1.5 एकरला फक्त 1 गुंठा कमी. आणि ही जमीन शेतजमीन असल्याकारणाने ही प्रॉपर्टी परचेस करण्यासाठी तुमच्याकडे शेतजमीन असणं गरजेचं आहे, अर्थात आपण शेतकरी असणं गरजेचं आहे. ते जर नसेल, आपण शेतकरी नसाल, तर फक्त आपण फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा वरील नंबरवर, आणि आपण शेतकरी कसे व्हाल या संदर्भात पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला ही जरूर मिळून जाईल. आणि आपण शेतकरी असाल तर ब्लाइंडली या प्रॉपर्टी आवडल्यास जागा मालकाशी बोलून परचेस देखील करा. या जागेचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी सांगितलं आहे ते आहे 85 लॅक्स, थोडंफार नक्कीच नेगोशेबल. 85 लाख थोडंफार नक्कीच नेगोशेबल. ही जागा तुम्हाला आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल, तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही जरूर मिळून जाईल. आणि मित्रांनो, आपले कोकण वासूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात, आवडत असेल तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा. आपली कोकण वास्तू आणि तुमच्यासाठी कोकणातून छान छान प्रॉपर्टीज घेऊन येत असतात, तर त्याला एक पाठिंबा, त्याला एक सपोर्ट म्हणून नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे आत्ता या प्रॉपर्टीचे ड्रोन फुटेज आहे हे तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो आहे, तर ते न विसरता पूर्ण बघा. आणि यानंतर बागेचा देखील पूर्णपणे एक छानपैकी ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. तुम्हाला वॉकथ्रू पाहिजे असेल तर या ड्रोन फुटेजनंतरचा वॉकथ्रू आपण नक्कीच एन्जॉय करू शकता. चला पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.